कोल्हापूरच्या पश्चिम भागात पावसाची रिपरिप सुरू आहे. पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. तर पंचगंगा नदीवरील राजाराम बंधारा यंदाच्या पावसात दुसऱ्यांदा पाण्याखाली गेलाय. वसई विरारमध्ये सोमवारी रात्रीपासूनच अधूनमधून पडणाऱ्या दमदार पावसाचा शहरातील रस्ते वाहतुकीला फटका बसलाय. तर नालासोपारा पूर्वेच्या तुळींज रोडवर 1.5 फुटापर्यंत पाणी साचलंय. या पाण्यात अनेक वाहनं बंद पडली. तसंच शाळकरी मुलांसह नागरिकांनाही आज पाण्यातून वाट काढावी लागली आहे. पाण्याचा निचरा झाल्यानंतरच कोलमडलेली वाहतूक सुरळीत होईल. नाशिक जिल्ह्यात 1.5 महिना उलटूनही अपेक्षित पाऊस न झाल्यानं शेतकरी हवालदिल झाले. जिल्ह्यातील सुरगाणा, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी हे तालुके वगळता इतर तालुक्यांमध्ये पावसानं ओढ दिली आहे. यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट घुंघावते. या शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन आणि मदतीची भूमिका जिल्हा परिषदेच्या कृषी विभागानं घेतली आहे. ग्लुकोजमुळे मी भयंकर त्रस्त होतो. जिना चढायचा मी करत नव्हतो. अमृत नोनी डी प्लस घेतल्यापासून ग्लुकोज पूर्ण नॉर्मल आली आहे. उत्साह वाढलाय. आरोग्याचा भरोसा अमृत नोनी डी प्लस. लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील तपसे चिंचोली इथले अनेक शेतकरी महाबीज कंपनीमुळे संकटात सापडलेत. या शेतकऱ्यांनी महाबीज कंपनीचं बियाणं पेरलं, मात्र त्याची उगवणच झाली नाही. त्यामुळे त्यांच्यावर दुबार पेरणीचं संकट ओढावलंय. त्यामुळे कंपनीवर कारवाई करून मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. खतळणी बियाणांच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेता कृषी मंत्रालय ऍक्शन मोडवर आलंय. शेतकऱ्यांना खतांसंदर्भात तक्रार करण्यासाठी व्हॉट्सअप क्रमांक सुरू करा असे निर्देश कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी कृषी विभागाला दिलेत. या क्रमांकावर शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्यानंतर भरारी पथकांद्वारे कारवाई करा अशा सूचनाही मुंडेंनी दिल्या आहेत. भंडाऱ्याची उधळण म्हणजे 24